दापोलीमध्ये येऊ, तुमची औकात आहे का? ती सालियन मुलगी, तिच्या बलात्कार झाला, तिला बघणं फेकलं, त्या प्रकरणात तुझं नाव होतं। तुला आज सांगतोय, पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही लावेल तर माझं नाव रामदास सुदम नाही, तुला दाखवीन मी। तू रात्री 12 वाजता बाहेर पडतोस आणि सकाळी 5 वाजता गपचूप घरामध्ये येतोस, रात्रीचे धंदे काय करतोस ते पण महाराष्ट्राला कळू दे, समजू दे, हे बोलणार आहे आणि करणार भविष्यामध्ये। आपली अवकात बघून बोला गे, पक्ष आम्ही वाढवला आहे, केसेस आम्ही घेतले आहेत, जेल आम्ही भोगले, तुम्ही आयत्या बेवा नावा बसलात बाप भेटत काय, तुमचं योगदान काय पक्षासाठी, कसलं योगदान आहे, कुणावर बोलतोय आपण, काय बोलतोय, भान ठेवा, थोडस भान ठेवा। जय महाराष्ट्र। आदित्य ठाकरेंच्या सभा झाली, या सभेमध्ये टीका करण्यात आली, काकांच्या मुलाला फसवल्याचा आरोप झाला, खरं तर आदित्य ठाकरेला जलाची नाही मनाची थोडीशी लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची त्याला हिंमत झाली नसती। योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्रदला समजत होता, त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली, दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला उचलून बाजूला ठेवला। लाज वाटत नाही तुला? गद्दार तू केलीस, योगेश कदमांच्या पाठीशी खंजूक पासून काम तू केलंस आणि आदित्य तुम्हाला काका काका म्हणत होतास ना, मग तुझा बाप मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं प्रधानमंत्री पद तू घेतलंस, मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजूकूप असताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का? गद्दार कोण? गद्दार तूच तर आहेस ना। आणि दुसरी गोष्ट, तू लादिव झोपून आपण सांगतोय, तुझी औकात आहे का? तुझ्या बापाला विचार, नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना तेव्हा तुझा बाप गाडीवरती पुढच्या सीटवरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतना बाहेर पडत नव्हता, मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती, त्याला विचारून घे आणि मग लादीवरती झोपायच्या गप्पा मार, तू तुझी अवकात नाही तेवढी, आधी लग्न करून बघ मग तुला कळेल पुन्हा लादीव झोपायचं ते। मी गगाजी म्हणतो होतो, पोलीस खात मी चालवलंय, मला माहिती आहे कुणाला लादीव झोपायच्या, कुणाच्या लालबंदे करायच्या, कुणाच्या कुठं फटके द्यायचे, कुणाला कशी गाडायची, तुला अजून फार दिवस बघायचे आहेत, फार पावसाळे काढायचे आहेत। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।